मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेडलगत गावांचा संपर्क तुटलाय. मागील महिन्यापासून या गावाला जोडणारा रस्ता आणि पूल याचं काम सुरू होतं, मात्र कंत्राटदाराने हे काम वेळेत पूर्ण न केल्यानं या गावाचा संपर्क आता तुटलाय. संबंधित कंत्राटदार हा शिवसेनेचे खासदार वामदार यांचे निकट वृत्ती असल्यानं त्यांच्या विरोधामध्ये अधिकारी कारवाई करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे आता ग्रामस्थ मागील 4 दिवसांपासून रस्ता आणि पूल लवकरात लवकर व्हावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. मात्र 4 दिवस झाले तरी या ग्रामस्थांच्या समस्या कोणीच ऐकत नसल्याने आता ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. मी प्रदीप पाराजी सरोदे, मी राहणार नसरतपूर आहे. नसरतपूर येथील मुख्य दोन्ही रस्ते सुतेदाराच्या हजेरीमुळे दोन्ही रस्ते बंद आहेत. गावातील लोकांना अतोनात त्रास होत आहे. गावातील हार्टचा पेशंट असो, डिलिव्हरीचा पेशंट असो, कुठलाही पेशंट किंवा कुठल्याही गावातील व्यक्तींना रोज बाहेर येणे व जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे जो गुत्तेदार आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करून नसरतपूर येथील दोन्ही रस्ते, मुख्य दोन्ही रस्ते, त्यापैकी एक रस्ता तरी शासनाने तात्काळ चालू करून देण्यात यावा ही नम्र विनंती. प्रदीप घुगे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.